नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शासकीय योजनांची जत्रा ही मित्रांनो शासनामार्फत महासंकल्प उपक्रम जो आहे तो राबवला जात आहे या योजनेअंतर्गत या अंतर्गत जिल्ह्यातील जवळजवळ पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत कृषी विभाग असेल आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल महिला व बाल कल्याण विकास असेल असे वेगवेगळे मित्रांनो जे विभाग आहेत तर या विभागाअंतर्गत ज्या योजना येत असतात तर या योजनांचा एकाच ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता यावा सर्व लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी या योजनेबद्दलची माहिती मिळावी या योजनेचा लाभ घेता यावा याच्यासाठी मित्रांनो शासनाकडून हा महासंकल्प उपक्रम जो आहे तो राबवण्यात आलेला आहे तर याच्यासाठी मित्रांनो आपल्या ग्रामपंचायतमधील जे सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत यांना शासनाकडून परिपत्रक पाठवण्यात आलेले आहेत या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांना या महासंकल्प उपक्रमाबद्दलच्या सूचना केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांमार्फत यासाठी सक्त सूचना अशा देण्यात आहेत की हा उपक्रम लवकरात लवकर ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील जे नागरिक असतील या नागरिकांना या सूचना देऊन त्यांचे कागदपत्रे कोणत्या योजनेअंतर्गत बसत आहेत कोणत्या योजनेमध्ये आपल्याला लाभार्थ्याला लाभ देता येईल या संदर्भात सविस्तर डिटेल त्या परिपत्रकामध्ये दे देऊन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आव्हान करण्यात आलेलं आहे तर या संदर्भातच्या सविस्तर सूचना मित्रांनो ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना देण्यात येत आहेत आपल्या ग्रामपंचायतीकडून असे सूचना तुम्हाला मिळालेल्या आहेत का मिळाल्या नसतील तर आपल्या मध्ये जाऊन तुम्हाला ग्रामसेवक किंवा सरपंच असतील इतर सदस्य असतील यांना भेटून या शासकीय योजनेच्या जत्रेबद्दलची सविस्तर माहिती घ्यायची आहे ही योजना मित्रांनो पंधरा एप्रिलपासून सुरू झालेली आहे आणि जवळजवळ पंधरा जून पर्यंत ही योजना चालू राहणार आहे तर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन ज्या योजनेअंतर्गत आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या योजनेअंतर्गतची सविस्तर कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे जमा करायची आहेत आणि त्या योजनेचा फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो ही शासनाकडून आलेली सगळ्यात महत्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं भरपूर लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गतचा लाभ मिळत नाही व्यवस्थित माहिती मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही तर मित्रांनो ही चालू घडीला सगळ्यात महत्त्वाची अपडेट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद